बीजेपी विधायक गणेश नाइक कोरोना को लेकर हो रही अनियमितता पर भड़के। मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर खामियों के बारे में कराया अवगत। बीजेपी विधायक गणेश नाइक नवी मुंबई को कोविड मुक्त कराने के लिए कई महीनों से लगातार कोशिश कर रहे हैं। कोविड के रोकथाम के लिए वह मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर दिशा निर्देश देते रहते हैं। उन्होंने मनपा द्वारा बनाए गए कोविड सेंटरों में हो रही अनियमितता का मुद्दा उठाया और कहा कि कोविड सेंटरों में ऑक्सीजन व वेंटिलेटर की व्यवस्था ठीक ढंग से नहीं की गई है, जिससे मरीजों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। मनपा को इस पर ध्यान देना होगा। उन्होंने कहा, नवी मुंबई में कई जगहों पर भीड़ बढ़ती जा रही है, प्रशासन को सख्त कार्रवाई करनी होगी। प्रशासन पुलिस के साथ मिलकर थोड़ी सख्ती दिखानी होगी, जिससे लोगों में थोड़ा डर पैदा होगा, इससे कोरोना को रोकने में मदद मिलेगी। नवी मुंबई महापालिका के मध्ये जे बाधित रुग्ण झाले त्या रुग्णांना अजून सुद्धा आयसीयू बेड उपलब्ध होऊ शकले नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकले नाहीत। एक गोष्ट खरी आहे की नवी मुंबईमधली महापालिकेची सेवा पूर्वीपासून बऱ्यापैकी आरोग्य सेवा आहे आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये असलेले खाजगी रुग्णालयसुद्धा दर्जेदार आहेत आणि म्हणून जवळजवळ 20% रुग्ण हे नवी मुंबईच्या बाहेरचे। आता नवी मुंबईच्या बाहेरच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये आपण ते प्रतिबंध करू शकत नाही आणि इमर्जन्सीमध्ये कोणालाच प्रतिबंध करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आलेले व्हेंटिलेटर यांचा दर्जा निकृष्ट आहे। जे केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेनं जे व्हेंटिलेटरचे निकष ठरवून दिले होते, राज्य सरकारने दिले होते, त्याच्या व्यतिरिक्त काही निकृष्ट दर्जाच्या कंपनीचे व्हेंटिलेटर आले आणि ते प्रॉपर फंक्शन न झाल्यामुळे काही रुग्णांना मृत्यू आला, अशा प्रकारचं रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे। ही बाब मी माननीय आयुक्त बांगर साहेबांच्या कानावर घातलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये एकूणच खरेदी केलेले व्हेंटिलेटर कुठल्या कंपनीचे, त्यांना ISI मार्क आहे की नाही, केंद्र सरकार राज्य सरकारच्या त्या क्वालिटी कंट्रोल कमिटीनं ठरवून दिलेल्याच्या व्यतिरिक्त जर असतील तर ते कोणी खरेदी केले, का खरेदी केले, त्याचा संपूर्ण अहवाल तुम्ही जनतेसमोर ठेवला पाहिजे। व्हेंटिलेटर गेले त्याचे पैसे देणार नाहीत ही काय जमेची बाजू नाही। निकृष्ट दर्जाच्या व्हेंटिलेटरचा त्या ठिकाणी वापर केल्यामुळे ज्यांचा जीव गेला तो जीव काय परत येणार नाही आणि म्हणून याच्यावर मी प्रकर्षानं त्यांचं लक्ष वेधलेलं आहे। त्याचबरोबर नवी मुंबईतील कोविड व्यतिरिक्त असलेल्या रुग्णांना वाशीचं रुग्णालय कोविड फ्री करा अशा प्रकारची गेली सातत्यानं 2.5 महिने मी मागणी करीत आलेलो आहे। त्यांनी सांगितलेलं की साधारणपणे ह्या 12-13 तारखेपर्यंत वाशीचं रुग्णालय कोविड फ्री, म्हणजे आता त्यांनी प्राथमिक तपासणी करता वगैरे औषध पाण्याकरता त्या ठिकाणी तो सेक्शन खुला केलेला आहे आणि 12-13 तारखेच्या आसपास त्या ठिकाणी कोविड फ्री करण्याचा प्रयत्न राहणार आहे। एकूणच मी त्यांना सांगितलं की एक तुमचे काही अधिकारी लोकांनी पेशंटनी बेल वाजून सुद्धा त्या ठिकाणी अटेंडर येत नाही, त्याला दम लागायला लागला तरीसुद्धा त्याची काय दात फिर्यात घेतली नाही, परिणामी जास्त प्रादुर्भाव होऊन अंतिम टप्प्यामध्ये त्याला ऑक्सिजनकडे किंवा ऑक्सिजननंतर व्हेंटिलेटरकडे न्यावं लागतं, तर अशा प्रकारची कुठे दिरंगाई होणार नाही याच्याकरता संबंधितांना तुम्ही सूचना द्या। सकाळी चांगल्या गोष्टीचं आम्ही कौतुक केलं, पर दुपारी जर ती गोष्ट बिघडणार असेल तर सगळं केलेलं कौतुक पाण्यामध्ये जातं। सर्व अधिकारी नालायक आहेत असं आमचं म्हणणं नाही, परंतु काही बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यामुळे
महानगरपालिकेच्या प्रशासनाला टप्पा लागतो आणि इतके जागरूकतेने काम करताना सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा जे मावळत्या सभागृहातले नगरसेवक सगळ्या पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते एनजीओज खाजगी संस्था किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा प्रिंट मीडिया म्हणा सोशल मीडिया म्हणा तुम्ही सगळ्या केलेल्या प्रयत्नांसुद्धा एक पाणी फेडलं जातं आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जागृत राहिलं पाहिजे आणि आता लॉकडाऊन संपला आता एकूणच गतीनं कारभार पुनश्च हरिओम वगैरे भाषा आपण केल्या गेल्या पण काही ठिकाणी त्याचा अर्थ लोकांनी सांगितलं का मुक्तपणे संचार करा बऱ्याच ठिकाणी मास्क वापरला जात नाही सोशल डिस्टन्स मेंटेन केलं जात नाही त्या ठिकाणी सॅनिटेशनचा वापर केला जात नाही आणि परिणामी जर आता कालची फिगर थोडी कमी आहे पण त्याच्यापूर्वीची फिगर ही धक्कादायक होती भीतीदायक होती आणि अशा प्रकारच्या ह्या धक्कादायक भीतीदायक या गोष्टी व्हायच्या नसतील तर सातत्यानं सतर्क राहिलं पाहिजे. युद्धशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं ज्या वेळेला माणसाला सुरक्षितता वाटते त्याच वेळेला त्याला धोका होतो आणि म्हणून हा दबा धरून राहिलेला शत्रू करोनारूपी शत्रू हा कधी पुन्हा उसल खाईल याचा काही भरोसा नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की झोपट्टी परिसरामध्ये गाव परिसरामध्ये कॉलनी परिसरामध्ये सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस येण्याच्या अनुषंगानं यंत्रणा उभ्या करा आणि तशा प्रकारच्या आमची काय सगळ्यांची गरज असेल तर आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे येणार आहोत. लोगोने मुझे बताया कि खाली वहाँ पे लोग बैठे हुए हैं आ रहे हैं जा रहे हैं कंटेनमेंट जोन है लेकिन उसके पर जो नियमों का अवलंबन न करने के कारण बड़ी मात्रा में ससर्ग बढ़ रहा है और उसके जरिए संख्या बढ़ रही है. तो माननीय आयुक्त भांगर साहब को मैंने मेरी उनकी ध्यान मैंने उधर खींचा है कि ड्रेस होगा पुलिस का तो पुलिस लोगों के मन में एक कानून का डर लगता है. महापालिका का अधिकारी बोलेगा तो उसकी इतनी कोई कीमत नहीं होती. तो महानगर पालिका का अधिकारी और पुलिस के अधिकारी दोनों मिलके जहाँ पे कंटेनमेंट जोन है उस इलाके में नियमों का पूरा पालन करें उसके लिए सिस्टम वहाँ पे करनी चाहिए और उसके मुताबिक उसकी उपाय योजना करनी चाहिए और करने के लिए उन्होंने हाँ बोला. मागच्या वेळेलाच मी आयुक्तांच्याकडे ह्या गोष्टीची विचारणा केली की मधल्या काळामध्ये ज्यांची शैक्षणिक अर्हता योग्य नाही ज्यांचा अनुभव योग्य नाही अशा काही घटकांना महापालिकेच्या जबाबदार ठिकाणी नेमणूक त्यांची केली गेली त्यांच्याकडून चुकीची कामं झाली तर अशा प्रकारच्या नेमणुका कोणी केल्या का केल्या शैक्षणिक अर्थ का तपासल्या नाही अनुभवाचे निकष का त्या ठिकाणी पाळले नाहीत आणि अशा चुकीच्या पद्धतीनं झालेल्या नेमणुका त्यांच्याकडून झालेली चुकीची कामं त्यांनी केलेला कारभार हा संशयातीत आहे लोकांच्या मनामध्ये त्या कारभाराची शंका आहे आणि म्हणून त्या कारभाराची चौकशी व्हावी. एकूण सगळ्या नेमणुकांपासून तर त्यांनी केलेली कामं त्याच्यात योग्य अयोग्य याच्यातून चुकीच्या पद्धतीनं काम केल्यानंतर आर्थिक नुकसान झालं मी समजू शकतो परंतु जर उद्याला त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीनं हाताळणी केल्यामुळे जर लोकांचा जीव गेला असेल तो भरून निघण्यासारखा नाही आणि म्हणून अशा प्रकारची यंत्रणा कोणी राबवली गेली तो कोणीही असो त्याचं नाव समोर आलं पाहिजे पब्लिक डोमेनमध्ये आलं पाहिजे जनतेला चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे म्हणजे जेणेकरून भविष्यकालामध्ये चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत म्हणून मी समिती नेमून त्याचा शहानिशा करण्याची मागणी केलेली आहे की पीपीए किट घातल्यानंतर कोविड पेशंटच्याकडे जायला काय भीती वाटते. तुमच्याकडे संरक्षण यंत्रणा असेल तर तुम्ही जायला पाहिजे तुमचं कर्तव्य तुम्ही पाळलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारचे जर कोणी जर आरोग्य यंत्रणेतील लोक जर करत नसतील तर त्यांना त्यांच्या अनुषंगाने त्यांची विचारपूस करून त्यांच्यावर योग्य कारवाई केली पाहिजे. म्हणजे देखे देखे बातेशी मुझे
मैंने 2.5 महीना 3 महीने के पहले इस बात की मांग की थी, अभी उसका रिजल्ट निकलना शुरू हुआ है। उन्होंने बोला है 12-13 तारीख तक वाशी का अर्गुनाले कोविड फ्री करेंगे और जनरल पेशेंट के लिए वहाँ पे सुविधा उपलब्ध करेंगे, ऐसा उन्होंने वादा किया है। अब देखते हैं अभी क्या करते हैं। नहीं देखिए कि कोविड होने के बाद निगेटिव सर्टिफिकेट मिला इसका मतलब वो पूरा ठाकटिक हुआ ऐसा नहीं। कोविड के जम्स जाने के लिए जो प्रभावी एंटीबायोटिक के इंजेक्शन दिए जाते हैं उसका असर दिमाग पे होता है, हार्ट पे होता है, लीवर पे होता है, लंग्स पे होता है, किडनी पे होता है, कई कई लोगों में घबराहट पैदा हो जाती है। तो पोस्ट कोविड ट्रीटमेंट सेंटर महानगर पालिका के माध्यम से वहाँ पे एस्टैब्लिश किए जाए और लोगों को ये पता चले भाई कोविड के बाहर निकलने के बाद भी हमारी हिफाजत करने वाली है महापालिका है, ऐसा मैसेज वहाँ पहुँचना चाहिए और वो अपना करते हुए कोई मेहरबानी की बात नहीं। नहीं देखिए फोर्टी हॉस्पिटल में एक 5-6 महीने में महापालिका का जो कोटा था उसको अभी कुछ रिजल्ट ही नहीं निकला, तो अभी फुर्सत में वो जो 800 पेशेंट का जो सिलसिला है ये 6 महीने में जो नहीं हुआ वो आगे उसको रिस्ट्रक्चर करा के अपने महापालिका के जो गरीब पेशेंट्स है उसका उनको फ़ायदा मिलना चाहिए, उसके बारे में मैंने उनको सूचित किया है और मुझे विश्वास है और फिर से आने वाले सोमवार मंगलवार को हम ये फिर से सवाल को वहाँ पे खड़ा करेंगे। नमस्ते भाई, भाई प्रश्न ऐसा है कि बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसाचा आशीर्वाद कोणाचा आहे ही गोष्ट नगण्य, तो कुठल्या पक्षाचा आहे, धर्माचा आहे, जातीचा पंथाचा आहे ही गोष्ट गौण आहे। त्याने चुकीची गोष्ट केली असेल तर त्याला एकूण नियमाचा भंग केला, कायद्याचा भंग केला, म्हणून जी काय चुकीच्या कामं करण्याची जी शिक्षा मिळाली पाहिजे ती मिळणारच आणि त्याच्याकरता आम्ही आग्रही राहू।